नगरी लोक आणि त्यांचं राजकारण कायमच चर्चेत असतं. इथल्या मातीत अस्सल ग्रामीण राजकारण तर आहेच, पण त्याचबरोबर खुणशी आणि पाडापाडीचं बाळकडूही आहे. संगमनेरचे थोरात आणि लोणीचे विखे पाटील यांचंही वैर सर्वश्रुत आहे. विखे काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांच्यात आणि थोरातांमध्येही विस्तव जात नव्हतं. आता तर ते वेगवेगळ्या पक्षात आहेत. आता हे सगळं बोलण्यामागचं कारण म्हणजे नुकताच दक्षिण नगरमध्ये पराभूत झालेले सुजय विखे पाटील हे थोरातांविरोधात संगमनेरमध्ये निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे. तसं त्यांनी पक्षालाही सांगितलंय. असंच जर झालं तर नगर लोकसभेप्रमाणे संगमनेर लोकसभेची लढत सुद्धा राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज ठरणार आहे. त्यामुळे संगमनेरचं एकंदरीत राजकारण काय आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर्वात आधी जाणून घेऊयात संगमनेर आणि थोरात समीकरण. बाळासाहेब थोरात हे सध्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. सलग 8व्यांदा ते आमदार झाले आहेत. शांत, संयमी आणि मितभाषी अशी त्यांची राज्यातच नाही तर मतदारसंघातही इमेज आहे. अर्थात असं असलं तरी गरजेपुरतं राजकारण तेही करतात, हेही सांगायला हवं. पण संगमनेरमध्ये गावागावात कार्यकर्ते तयार करणं, संस्थांचं जाळं विणायला ते यशस्वी झालेत. त्यांच्यासोबत संपूर्ण थोरात तांबे कुटुंब राजकारणात ॲक्टिव्ह असल्याने ते लोकांच्या दररोजच्या संपर्कात आहेत. आता 2024 साठी थोरातांना संगमनेरमध्ये आव्हान आहे का? तर आताच्या घडीला तरी त्यांना आगामी विधानसभेत आव्हान द्यावं असा कॅन्डिडेट विरोधकांकडे नाही. सुजय विखे पाटील आले तर मात्र जोरदार चुरस निर्माण होईल. थोरातांचा मतदारसंघावरती असलेला पगडा बघता त्यांना संगमनेरची लढत जिंकणं फार अवघड नाही. घराणेशाही संगमनेरचा हवा तसा न झालेला विकास सोडल्यास, त्यांच्या विरोधात बोलावेत असे निवडक मुद्दे सोडल्यास आता तरी विरोधकांकडे काहीच नाही. आता सुजय विखेंसाठी संगमनेर किती सोपं आहे? सुजय विखेंसाठी संगमनेर विधानसभा जिंकणं तितकं सोपं नसलं तरी अशक्य नाही. मुळात संगमनेरमध्ये भाजप फार फोफावली नसली तरी विखेंनी वैयक्तिक ताकद आहे हे मान्य करावंच लागेल. कारण भाजपापेक्षाही तिथे विखेंची स्वतःचीच मदत इथे आहे, ज्याचा फायदा मागच्या काही वर्षांपासून भाजपला होतोय. अगदी थोरातांचे मूळ गाव जोरवे हेही विखेंच्या मतदारसंघात आहे. तिथे त्यांचे उमेदवारही ग्रामपंचायतीत निवडून आलेत. संगमनेर तालुक्यामध्येही अनेक जण विखेंच्या प्रवरा संस्थांमध्ये कामाला आहेत, याचाही फायदा त्यांना होऊ शकतो. परंतु यामध्ये शिवसेनाही डोकेदुखी ठरणार का? मुळात भाजपनं आतापर्यंत 2014 आणि 1990 अशा दोनच वेळा संगमनेर विधानसभा लढवली आहे. त्याआधी आणि नंतरही कायम शिवसेना तिथे लढत राहिली. थोरातांना केवळ एकदाच नव्हे तर 1990 भाजपच्या वसंतराव गुंजाळ यांनी चांगली लढत दिली होती. त्यावेळी थोरात जेमतेम 4,500 मतांनी जिंकले. मात्र त्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणूक अगदी सहज काढली. आता शिवसेना ही जागा भाजपला देणार का हाही प्रश्न आहेच. त्यामुळे सुजय विखेंना संगमने लढवायचं असेल तर भाजपसोबत शिंदेंच्याही नागदोऱ्या काढाव्या लागणार आहेत. परंतु थोरातांसाठी कोणते मुद्दे फायद्याचे ठरणार आहेत तर संभाषण कौशल्य उत्तम, तसेच विरोधक कमी असणार आहे. संगमनेरमध्ये उत्तम संपर्क, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं, स्वतःच्या संस्थांची मदत आणि यंत्रणा, कुटुंबच राजकारणात ऍक्टिव्ह असल्याने याचाही फायदा थोरातांना बसणार आहेत. परंतु या उलट विकेंसाठी कोणते मुद्दे फायद्याचे ठरणार आहेत तेही पाहूयात. आता संगमनेर हे विखेंसाठी काही नवीन नाहीये. संगमनेरमध्ये विखेंचे स्वतःचे कार्यकर्ते आहेत. संगमनेरमध्ये लोणीहून यंत्रणा राबवणं सोपं जातं. थोरातांच्या विरोधकांचा एकत्र केल्यास तिथेही फायदा होणार आहे. विखे कुटुंबाचे एकमेकांशी पिढजात संबंध देखील आहेत, त्यामुळे विखेंना देखील इथे फायदा होऊ शकतो. आता थोरातांसाठी डोकेदुखी ठरणारे मुद्दे कोणते आहेत तर घराणेशाहीचा आरोप, संगमनेरचे रस्ते आणि इतर नगरसुविधांचा अभाव. स्वतःच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही पुढे येऊन दिलं नाही असा आरोप वारंवार थोरातांवर केला जातो. आता यासोबतच सुजय विखेंसाठी त्रासाचे मुद्दे कोणते आहेत ते देखील पाहूयात. फटकळ राजकारणी अशी विखेंची इमेज आहे, जी थोरातांच्या अगदी उलट आहे. संगमनेरचे खास खळगे थोरातांइतके माहीत नाहीयेत. वयाने थोरातांपेक्षा लहान असल्याने टीका करताना अडचण होते. यासोबतच लोकसभेच्या पराभवामुळे विखेंची प्रतिमा कुठेतरी खालवलेली पाहायला मिळते. हे सगळं बघता सुजय यांच्यासाठी संगमनेरमध्ये विजय मिळवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी त्यांना खूप आधीपासून तयारी करावी लागणार आहे. दरवेळी संगमनेरसाठी थोरात विरोधक अगदी ऐनवेळी उमेदवारी घोषित करतात. तसं केलं तर नगरची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे संगमनेरपेक्षा सुजय हे प्रसाद तनपुरेंच्या राहुलचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय संगमनेर विधानसभेसाठी विखे पाटलांकडूनच पाठबळ दिले जाणं, अमोल खताळ उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. त्यामुळे तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.